विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये राईट अँगल ट्रायंगल विषयी माहिती घेतली. आज आपण राईट अँगल ट्रायंगलशी संबंधित असलेला पायथागोरस थेरम याविषयी आपण माहिती घेणार आहोत. पायथागोरस हा एक थोर ख्रिस्तपूर्व ग्रीक गणिती तज्ञ होता. त्याचं गणितामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्याची गणित शिकवण्याची विलक्षण अशी हातोटी होती. फार वर्षापासून अनेक देशांमध्ये या राईट अँगल ट्रायंगल विषयी सिद्धांत अनेक जणांना माहीत होता. आपल्या भारतामध्ये सुद्धा शुल्व सूत्र या पुस्तकात त्याचा उल्लेख आढळून येतो. परंतु त्याची सिद्धता प्रूफ करण्याचं काम सगळ्यात अगोदर पायथागोरसने त्या ठिकाणी केलं, म्हणून त्या सिद्धांताला पायथागोरसचं हे नाव देण्यात आलं. व पायथागोरसने त्याच्या सिद्धांतामध्ये काय सांगितलेले हे आपण या ठिकाणी पाहू. Pythagoras stated as in a right angle triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of the square of the other two sides. म्हणजे पहा, दिलेल्या काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाचा बेरजेचा समान असतो. म्हणजे पहा, काटकोन त्रिकोणामधून आपण या आकृतीवरून या ठिकाणी समजून पाहू. इन राईट अँगल ट्रायंगल, angle B is the right angle is 90 degree, its opposite side is AC. म्हणजे या angle B समोरील बाजू येते AC, तिला आपण हायपोटेनियस म्हणजे मराठी मध्ये आपण कर्ण असं म्हणतो. आणि ज्या दोन बाजूंमुळे या ठिकाणी काटकोन तयार झालेला आहे, राईट अँगल तयार झालेला आहे, त्या खालच्या बाजूला बेस असं म्हणतात. आणि जी उभी रेषा दिसते तिला हाईट म्हणजे उंची असं म्हणतात. म्हणजे पायथागोरसच्या थेरमवरून आपण पाहायला गेलो, इन ट्रायंगल एबीसी अँगल बी इक्वल टू 90 degree, लेंथ एसी स्क्वेअर म्हणजे ह्या बाजूचा वर्ग इक्वल टू लेंथ एबी स्क्वेअर म्हणजे हाईट स्क्वेअर प्लस लेंथ बीसी स्क्वेअर म्हणजे आली ती बेस स्क्वेअर. म्हणजे पहा, पायथागोरसने त्या ठिकाणी काय स्टेट केलेलं आहे, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आता पायथागोरसशी संबंधित असलेलं आपण एक उदाहरण या ठिकाणी पाहू. समजा आपल्याला एखादा काटकोन त्रिकोण दिला असेल, त्या काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू दिल्या असतील तर तिसरी बाजू ही आपल्याला फाइंड आउट करता येते. त्याचंच एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहू. इन ट्रायंगल एबीसी अँगल सी इक्वल टू 90 degree, लेंथ एसी इक्वल टू 5 centimeter अँड लेंथ बीसी इक्वल टू 12 centimeter, व्हॉट इज द लेंथ ऑफ सेगमेंट एबी. म्हणजे आपल्याला सगळ्या म्हणजे या प्रश्नामध्ये काय लिहिलंय, ट्रायंगल एबीसी हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, लेंथ एसी 5 centimeter आहे अँड बीसी बरोबर 12 centimeter, अँड व्हॉट इज द लेंथ ऑफ द सेगमेंट बीसी. म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू दिल्या, तिसरी बाजू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची. आता या ठिकाणी पहा, सोल्यूशन इन राईट अँगल ट्रायंगल एबीसी म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये अँगल सी इज अ 90 degree. आपण सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी प्रश्न काय केले, डायग्राम तयार केली. अँगल ए एबीसी अँगल सी जवळ आपण 90 degree घेतला. आता अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर, लेंथ एबी स्क्वेअर इक्वल टू लेंथ एसी स्क्वेअर प्लस लेंथ बीसी स्क्वेअर. नाउ पुट द व्हॅल्यू AC equal to 5, BC equal to 12, then length AB is find out, length AB square equal to length AC is a 5 square plus BC is equal to 12, therefore 12 square. Now length AB square equal to 5 square is 25 plus 12 square is 144. Now length AB स्क्वेअर बरोबर, मग या दोघांचा आपण ऍडिशन केली तर 169 हा आपल्याला मिळतो. पण लेंथ एबी स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, लेंथ एबी इक्वल टू 13 centimeter. इन दिस फिगर थर्ड साइड एबी इज अ 30